कामोठी सेक्टर 34 येथे घरातून बाहेर काढल्याच्या रागातून सुरेश चव्हाण याने आपल्या भावाच्या पत्नीचा गळा दाबून तर त्यांच्या 2 वर्षाच्या मुलाचा उशीने तोंड दाबून खून केल्याची घटना सोमवारी घडली आहे. या घटनेबाबत पोलीस इन्स्पेक्टर देविदास सोनावणे यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली. काल दिनांक 9-9 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास सेक्टर 34 प्लॉट नंबर 37 येथे योगेश दिनकर चव्हाण म्हणजे त्याची पत्नी जयश्री आणि त्याचा एक मुलगा अविनाश ज्याचं वय 2 वर्ष होतं, त्या योगेशचा एक मोठा भाऊ ज्याचं नाव सुरेश आहे तो अविवाहित आहे आणि तो काही कामधंदा करत नाही. त्याला यापूर्वी या घरच्या लोकांनी म्हणजे यांच्या आईवडिलांनी आणि या योगेशने कामधंदा करत नाही म्हणून त्याला घराच्या बाहेर काढले होते. तो त्याच्या मनात राग कायम होता, त्या रागाच्या पोटी त्याने या काल दुपारी त्याची भावाची पत्नी म्हणजे जयश्री हिचा गळा दाबून तसेच त्या मुलाचं देखील त्याच्या तोंडावर उशी ठेवून त्या दोघांचा खून केला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.